यावर्षी कागलमधील गहिनीनाथांचा उरूस मोठ्या प्रमाणात भरत आहे. उरुसानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात आली आहे. उरूस शांततेत पार पडावा यासाठी भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी केलंय. कोरोना महामारीच्या काळात कागलचा गहिनीनाथ उरूस साजरा होऊ शकला नव्हता. यावर्षी मात्र निर्बंधमुक्त वातावरणात उरूस साजरा होणार असल्यानं भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. करवीरचे DYSP संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलिसांकडून 250 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत. पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव यांनी ही माहिती दिली. उपविभाग पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा बंदोबस्त असणार आहे. मी स्वतः प्रभारी अधिकारी व माझ्या मदतीसाठी 2 पोलीस निरीक्षक असणार आहेत आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून 15 API PS आहेत. त्याचप्रमाणे 170 पोलीस कर्मचारी, 35 महिला कर्मचारी, तसेच ट्रॅफिकचे 30 कर्मचारी व 1 स्ट्रायकिंग फोर्स असा बंदोबस्त वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेलं आहे. कागल शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये या अनुषंगाने ट्रॅफिकचे कर्मचारी तसेच सर्व पोलीस बंदोबस्त सतर्क राहणार आहे. गेले प्रत्येक वर्षीच्या ज्याप्रमाणे वन वे केला जातो त्या अनुषंगाने वन वे करण्यात येणार आहे. बोळाबोळातून आत लोक मोठी वाहनं येऊ नयेत म्हणून बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि 9 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पार्किंगचे ज्या ठिकाणी पार्किंग करण्यात येणार आहे किंवा रस्ता कसा आहे, कुठून कुठं जाणार आहे, अनुषंगाने एक डिजिटल बोर्ड 2 ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या अनुषंगाने माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. सदरचा उरूस हा शांततेत पार पडण्याच्या अनुषंगाने मी कागलच्या वासियांच्या आसपासच्या परिसर नागरिकांना विनंती करतो त्यांनी शांततेत व्यवस्थित देऊन हा कार्यक्रम उत्साहात पार पाडावा. शहरातील DR माने महाविद्यालय ते निपाणी वेस आणि पश्चिमेकडे राष्ट्रीय महामार्गापासून ते पूर्वेकडील यशवंत किल्ला या परिसरामध्ये 27 क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आलेत. चौकाचौकांमध्ये पोलीस छावण्या उभारण्यात आलेत. उरुसाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिकांसह बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन कागल पोलिसांकडून करण्यात आलं आहे.